नमस्कार, मी वर्षा मसूरकर आणि तुम्ही पाहतात आपलं चॅनल मसूरकर्स लाईव्ह। तर नेरूळमध्ये आम्ही आलो आहोत, हे तुम्हाला माहितीच आहे। तर नेरूळमध्ये आपल्या बिल्डिंगच्याच काहीच अंतरावर 2 मिनिटावरच तिथली एक ग्रामदैवत म्हणतात तर गावदेवीचं मंदिर आहे, तर तिथे आपण आलो आहोत। तर माझ्या मागे मंदिर आहे, ते जुनं असं पाषाण आहे तिकडे, आणि खूप सुंदर असं मूर्ती आहे, छान आहे। गावदेवीचं मंदिर असलं तरी तिथे इतर देवींच्या पण मूर्ती आहेत, लाईक सप्तशृंगीचं आहे, महालक्ष्मीचं आहे, रांजण देवी आहे, आणि बऱ्याच आहेत। मी तुम्हाला जर परमिशन असेल तर नक्की आपण तिथे जाऊन शूट करूया। तर लेट्स गो, बघून येऊया तरी। तर आपण आता देवीच्या मूळ गाभाऱ्यात उभे आहोत। माझ्या मागे देवीची मूर्ती आहे, मी सांगते तुम्हाला। पहिली जी मूर्ती आहे ती रांजण देवीची मूर्ती आहे, मध्ये पाषाणरूपी आहे, ते गावदेवीचं आहे। आणि इथे जे आहे माझ्या उजव्या हाताला, ती करंजदेवी आहे। हे खूप प्राचीन असं मंदिर आहे। जेव्हा मी विचारलं इथल्या महाराजांना तर त्यांनी तेच सांगितलं, खूप प्राचीन आहे, जेव्हापासून हे गाव इथे वसलं आहे, नेरूळ गाव, तेव्हापासूनचं हे मंदिर आहे। तर इतरही देवींचे मूर्ती ज्या आपण बाजूने आहेत, चहूबाजूने आहेत मंदिराच्या, ते मी तुम्हाला बाहेर जाऊन दाखवते। तर जसं मी तुम्हाला मगाशी म्हणाले, देवीची विविध रूप आहेत जे आपल्याला इथे पाहायला मिळतील, ते आता आपण एक एक करून पाहूया। पहिलं मंदिर जे आहे, जे विविध रूपांमधलं, ते पहिलं आहे तुळजाभवानीचं। त्या तुळजाभवानीचं दर्शन घेतलं तर मी पुढे जाते आता। तर तुळजाभवानीनंतर दुसरं जे रूप आहे ते महालक्ष्मीचं आहे। खूप प्रसन्न अशी मूर्ती आहे, खूप मस्त वाटतं ते बघून। ते दर्शन झालंच आहे आता माझं। महालक्ष्मीचं दर्शन घेतल्यावर पुढची देवी आहे ती रेणुका मातेचं आहे, ती माहूरगडची आहे, तर तिचंही दर्शन घेऊया। पुढचं रूप हे डोंगरात बसलेली जी सप्तशृंगी माता आहे तिचं आहे, त्याचं दर्शन साक्षात इथे घडतंय, तर मी खूप प्रसन्न वाटतंय। सप्तशृंगी मातेसारखीच एकवीरा माता ही डोंगरात वसलेली आहे, सगळ्यांना माहितीच आहे। कार्ला लेणी ज्या आहेत लोणावळ्याच्या, तिथे एकवीरा मातेचं मंदिर आहे, तर तिचंही दर्शन आपल्याला इथे आज घडतंय। तर मंदिरात जे पुजारी काका आहेत त्यांना आपण विचारूया मंदिराबद्दल, त्यांना जेवढी माहिती आहे ते आपल्याला सांगतील। जी बताइए। देखिए, ये मंदिर तो बहुत पुराना है। इस मंदिर का नाम है श्री गांव देवी माता। जब से नेरूल गांव, तब से ये गांव देवी माता। तो ये गांव तो सैकड़ों साल पुराना है, तो सैकड़ों साल का ये मंदिर है। और ये साक्षात जागृत देवी है। ये यहाँ जो कोई आते हैं, सच्चे मन से मनोकामना पूर्ण करते हैं, उसकी मनोकामना शीघ्र पूर्ण भी हो जाती है। तो ये मंदिर पहले ऐसा ही था कि उसके बाद कुछ चेंजेस हुए इस मंदिर में? यहाँ पर ऐसा था कि आज आप गांव खेड़े में जाएंगे तो वहां देखेंगे अधिकांश गांव में बहुत बड़े पीपल के झाड़ के नीचे या बरगद के पेड़ के नीचे में देवी देवता की मूर्ति रहते हैं। और गांव के लोग जो कुछ भी शुभ काम करते हैं, बच्चे का मुंडन से लेकर के जनेऊ जानवा उपनयन संस्कार से लेकर के शादी विवाह कुछ भी करते हैं, तो वहाँ पर शगुन रखने के लिए जाते हैं, फल नारियल प्रसाद फूल चढ़ाने के लिए। सभी गांव के लोग, जिस घर में भी मंगल शुभ काम होता है तो वहां, तो वही चीज़ पहले, ये जब इतना विकास नहीं था तो यहां ये सामने पीपल के झाड़ है। ये पीपल को झाड़ को कई बार मीडिया वालों ने जांच किए तो 200-300 साल पुराना बताए, और किसी ने बताया कि ये 700 साल पुराना पीपल का झाड़ है। तो पहले ये माता जी वहीं थी। तर होपफुली तुम्हाला आजचा व्हिडिओ खूप आवडला असेल। तर दिवाळी खूप छान साजरी करा, आनंदी रहा आणि हसत रहा। बाकी मी तू सांग, हसत रहा।